माइक वक्त मुला आलेले कुठे दिसते? अच्छा अच्छा हा इथे इथे ओके ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मॅम. डोअर क्लोज म्हणजे डिस्टर्ब नाही व्हायचं म्हणजे इथे आपण घेतात ना लेक्चर. ओके ओके थँक्यू सो मच. यस कविता ओके. आपण काय करू, एक दोन मिनटं फक्त वेट करू. आणखी मुलं आता जॉईन होत आहेत लेक्चरला. ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये इन्व्हायरमेंट सायन्सच्या. 20 मुलं फक्त जॉईन झालेत. आय होप की आणखी मुलं जॉईन करतील लेक्चर. जे काही ऑनलाईन सेशन चालले ते प्लीज तुम्ही मिस करू नका, कारण नंतर परत हे सेशन काय होणार नाहीत, झालेले लेक्चर परत हे रिपीट होणार नाहीत. ओके 9:45 पर्यंत आपलं लेक्चर होईल. आणखी 25 ओके. मी कमेंट बॉक्समध्ये जे काही क्वेश्चन विचारेल ओके, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. मुलं फक्त अजून आलेत. ओके सो मला सांगा, आता तुम्ही मागच्या वर्षी इन्व्हायरमेंट सायन्स आपला कोर्स केला असेल ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक तुम्ही काय केलेत शिकला असाल ओके. सो इन्व्हायरमेंट सायन्स किंवा पर्यावरण म्हणजे काय, एक दोन शब्दामध्ये एकदम स्मॉलमध्ये तुम्ही काय करा, चॅट बॉक्समध्ये मला काय करा, मेसेज करा तुम्हाला काय वाटतं डेफिनेशन काय असेल त्याचे, इन्व्हायरमेंट म्हणजे काय. यस हॅलो. पर्यावरण म्हणजे काय, जर तुम्ही व्यवस्थित जर ऐकत असाल तर इन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण म्हणजे काय, कोण सांगते? सिम्पल डेफिनेशन आहे किंवा सिम्पल व्याख्या आहे त्याची ओके. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता, आन्सर करू शकता ओके. बट ठीक आहे, याच्यापेक्षा एक सिंपल आणखीन एक एकदम बेसिक क्वेश्चन आहे, एकदम साधा प्रश्न आहे की पर्यावरण कंजर्व करण्यासाठी म्हणजे पर्यावरणाचं कंजर्वेशन करण्यासाठी, कंजर्वेशन म्हणजे सराउंडिंग ऑफ आवर्स ओके. अनिकेत ओके गुड सराउंडिंग. आविष्कार येस येस करेक्ट, एकदम ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर आहे सराउंडिंग ऑफ अस ओके. शिवराज गाडे
गुड नाइस। तर आणखीन एक क्वेश्चन होता छोटासा माझा, ठीक आहे। क्वेश्चन असा आहे की इन्व्हायरमेंट इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर कोणकोणत्या गोष्टी करू शकता। वैयक्तिक पातळीवर म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवर, म्हणजे तुम्ही स्वतः कोणत्या गोष्टी करू शकता। जर तुम्हाला पर्यावरण जर कॉन्झर्व करायचे आहे, तुम्हाला ते जर वाचवायचं असेल, एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही काय करू शकता, कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या म्हणजे आपलं आपण पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावू असं तुम्हाला वाटत आहे। ट्री प्लांटेशन, ओके गुड करेक्ट, म्हणजे तुम्ही झाडं लावू शकता। नाईस आविष्कार, नाईस आन्सर। जरा थोडासा विचार करा, ओके थोडासा विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये आय होप की सगळ्यांचे आन्सर यावेत। देर आर 26 पीपल, ओके 26-28 ऑलमोस्ट लोक काय करतायत, आपलं लेक्चर बघत आहेत। ओके वॉटर कन्झर्वेशन, नॉट टू स्पॉइल इट बाय थ्रोइंग द लिटर अँड प्लास्टिक ऑल अराउंड द प्लांटिंग ट्रीज कीपिंग अवर इन्व्हायरमेंट क्लीन। ओके अमोघ शुक्ला, एकदम करेक्ट आन्सर दिलेला आहे। नाईस ऑब्झर्वेशन आणि नाईस आयडिया। ओके म्हणजे तुम्ही गार्बेज जरी बाहेर नाही टाकलं तरी तुम्ही काय करू शकता, पर्यावरणाचं रक्षण करू शकता। ओके आणि काय करू शकतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग जॅक, ओके ठीक आहे गुड, रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो। आणखी काय करू शकता, यस हा काय प्राजक्ता पवार, द नॅचरल वर्ल्ड फॉर एक्झाम्पल द लँड एअर अँड वॉटर इन विच पीपल, ओके इन्व्हायरमेंटची डेफिनेशन ट्री प्लांटेशन, गुड। ओके ओके गुड, आणि काय करू शकता, ओके सेव माउंटन, ओके सेव कसे काय माउंटन सेव करू शकतो आपण काय, ओके सेव माउंटन बरोबर, माउंटन सेव करू शकतो, तिथं प्लांटेशन करू शकतो, करेक्ट। स्टॉप बर्निंग प्लास्टिक, ओके यस रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक, स्टॉप डिफॉरेस्टेशन, सेव माउंटन, रिसायकलिंग, ओके डोंट कट ट्रीज, ओके डोंट म्हणजे डिफॉरेस्टेशन, ओके म्हणजे झाडं तोडू नका, वेस्ट वॉटर, ओके वॉटरचा यूज इफिशियंट यूज करा वॉटरचा, नंतर रिसायकलिंग प्लास्टिक, नंतर काय यश गवळी शोभा राणी प्लांटिंग ट्रीज, सायराज लेट्स प्लांट ट्री, ओके गुड नाईस, रिसायकलिंग द थिंग्स, ओके 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 गुड। तर आता तुम्ही ट्वेल्थला एंटर झाला असाल तर आपला जो इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आहे त्या सब्जेक्टचं नाव काय ट्वेल्थला, तर पर्यावरण शिक्षण आणि जल सुरक्षा, ठीक आहे। तर हे आपलं ह्या सब्जेक्टमध्येच जलसुरक्षा म्हणजे ह्याचा सगळ्यात जास्त फोकस कसा असणार आहे, तर जलसुरक्षा म्हणजे वॉटर कन्झर्वेशनसाठी। तर मी बेसिक थोडंसं जरा इन्व्हायरमेंटबद्दल सांगतो, त्याच्यानंतर आपण काय करूया एखादा आपला फर्स्ट चॅप्टर किंवा स्टार्ट करूया, म्हणजे पहिला किंवा दुसरा चॅप्टर, ओके। सो इन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूचा परिसर, ओके ज्या ठिकाणी सजीव प्राणी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मग ॲनिमल्स येतील किंवा मग प्राणी येतील, ओके किंवा माणूस येईल, ह्युमन्स येतील आणि वनस्पती, ते काय करतात, ते त्यांच्यामध्ये सतत एक क्रिया करत असतात किंवा इंटरॅक्शन करत असतात, इंटरॅक्ट होत असतात,
ओके, त्याचबरोबर त्यांचं जे सराउंडिंग आहे म्हणजे त्यांचं जे भोवतालचं जे पर्यावरण आहे त्याच्याबरोबर सुद्धा त्यांची काय चालू असते, इंटरॅक्शन चालू असते. तर त्याला आपण काय म्हणतो, तर आपलं पर्यावरण. ओके, तर ही सिंपल डेफिनेशन आहे पर्यावरणाची. ओके, आता मी माझा एक मगाशी प्रश्न केलेला, तर बऱ्याच मुलांनी खूप छान आन्सर दिले, रिसायकलिंग, प्लांटिंग ट्रीज, 3 R's, स्प्रेडिंग अवेअरनेस, येस येस करेक्ट, इन कन्स्ट्रक्शन लाईन पीपल डिस्ट्रॉय द माउंटन्स, येस ओके, सो ऑप्टिमल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, येस करेक्ट, हे खूप महत्त्वाचं आहे प्राजक्ता. ओके ठीक आहे, सो हे सगळे आन्सर खूप छान दिले बरं का, म्हणजे माझं एक्सपेक्टेशन एवढं नव्हतं, पण तुम्ही चांगला विचार केला, चांगलं थिंकिंग आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, तर इन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी आपण करू शकतो. आता मी काय गोष्टी सांगतो त्या लक्षात घ्या. पहिली गोष्ट तर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सिटीमध्ये आपल्याला दिसून येते ती. ओके, सिटीमध्ये की आपण लोक काय करतात, कचरा असेल किंवा प्लास्टिक असेल ते काय करतात, कुठंतरी बाहेर रस्त्यावरच फेकून देतात, म्हणजे प्लास्टिक वेस्ट असेल. तुम्ही चिप्स खाता, वेपर्स खाता, आईस्क्रीम खाता, आणि तो कप असेल किंवा तो जो रॅपर असेल तो तसाच काय करता, इन्व्हायरमेंटमध्ये कुठंतरी फेकून देता. सो जरी फक्त एवढी जरी गोष्ट तुम्ही मेंटेन केली की आजपासून जरी ठरवलं की आपण प्लास्टिक बाहेर फेकायचं नाही, ओके, तरीसुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं इन्व्हायरमेंटमध्ये. कारण तुम्ही जे फेकलेलं प्लास्टिक आहे ते कोणाला तरी उचलायचं आहे. ओके, कारण परिसर आपला स्वच्छ ठेवणं हे सगळ्यांचं काय आहे, काम आहे, बरोबर. सो मग त्याच्यासाठी पैसा खर्च होतो आपला टॅक्समधून, म्युन्सिपाल्टीचा. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात घ्या की आजपासून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की प्लास्टिक कोणीही बाहेर फेकायचं नाही आहे. रॅपर्स असतील ते तुमच्या बॅगच्या सॅड पॉकेटमध्ये ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर दुसरी थिंग आहे, जर तुम्ही वॉटरचा इफिशियंट यूज, म्हणजे तुम्हाला जेवढं पाणी लागते तेवढंच वॉटर तुम्ही यूज करू शकता. ओके, कंट्रोलिंग द पोल्युशन, ओके शेख आरिफ, ओके गुड, आणि 3 R's, ओके. सो प्लास्टिक ऑप्शन बट सर अल्टिमेटली नॉट युझिंग प्लास्टिक इज नॉट अन ऑप्शन इज इट, वी शुड रादर रिसायकल इट, राईट? येस, प्लास्टिकला अल्टिमेटली ऑप्शन नाही आहे. पण एक गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही से नो टू द प्लास्टिक हे एक कन्सेप्ट असते, ओके, ती तुमच्या माइंडमध्ये फिक्स करा. म्हणजे ज्या ठिकाणी जर तुम्हाला प्लास्टिकची गरजच नाही आहे, अगदीच एक्स्ट्रीम कंडिशनला तुम्ही प्लास्टिक काय करू शकता, यूज करू शकता. ओके, कोण आहे ड्रीमर? ओके, सो ठीक आहे, तर तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशनला यूज करता. पण जर तुम्ही सपोज कुठं शॉपिंगला गेलात, त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणी प्लास्टिकची पिशवी ऑफर केली, तर तुम्ही सांगू शकता की नको, माझ्याकडे बॅग आहे, माझ्याकडे जे काय असेल ते तुम्ही बॅगमध्ये द्या. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही से नो टू द प्लास्टिक ही कन्सेप्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. स्वतःची सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याचा तरी तुम्ही अवॉइड करू शकता, सिंगल यूज प्लेट असतील, स्ट्रॉ असतील, ओके, कारण ते खूप लार्जली अफेक्ट करतात आपल्या इन्व्हायरमेंटवर. ओके, तर त्याच्यानंतर काय सांगितलं मी, प्लास्टिक बॅन करू शकता, से नो टू द प्लास्टिक, त्याच्यानंतर वॉटरचा योग्य यूज करू शकता. ओके, नंतर तुम्ही छोट्या शॉर्ट डिस्टन्स असेल त्यासाठी तुम्ही बायसिकल यूज करू शकता, जेणेकरून तुमचा फ्युल असेल फॉसाइल फ्युल त्याची बचत होईल. नंतर इलेक्ट्रिसिटी असते त्याची इफिशियंट यूज करू शकता, म्हणजे ज्या वेळेस जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे तर तुम्ही ते ऑफ करू शकता, रूममधून बाहेर पडायच्या आधी तुम्ही फॅन वगैरे सगळं स्विच ऑफ आहे का नाही ह्याची खात्री करू शकता. ओके, परत त्याच्यानंतर रिसायकल करू शकता बाय कटिंग हंड्रेड्स ऑफ ट्री अँड मेकिंग अ सिंगल पेपर. ओके, जमिनीत गाडून शकतो प्लास्टिक? नाही, जमिनीत आपण प्लास्टिक नाही गाडू शकत, कारण ते सुद्धा काय आहे, तर त्याच्यामुळे सॉइल पोल्युशन होतं. ओके, ठीक आहे, सो तुम्ही प्लास्टिक जमिनीमध्ये काय करू शकत नाही, गाडू नाही शकत, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर पोल्युट होऊ शकतं. ठीक आहे, सो मी काय काय गोष्टी सांगतोय तर त्या फक्त लक्षात घ्या. तुम्ही स्वतः क्लिनलीनेस ठेवू शकता, म्हणजे स्वतःच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता, सायकल चालवू शकता, इलेक्ट्रिसिटीचा यूज व्यवस्थित करू शकता, पाणी योग्य प्रमाणात वापरू शकता, झाडे लावू शकता. ओके, प्लास्टिक बाहेर थ्रो नाही करायचं, जे घरामधला जो आपला कचरा आहे त्याचं सेग्रिगेशन करू शकतो, म्हणजे जो ड्राय वेट असतो, ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण,
ड्राय म्हणजे काय, सुका कचरा आणि ओला कचरा, ह्याचं काय करू शकतो, डिस्ट्रीब्युशन घरीच करू शकतो. एवढं जरी केलं तरी खूप गोष्टी त्याच्यामुळे एफिशियंट होतात. ओके, तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की ह्या तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला मोठमोठे कॅम्पेन करणे किंवा लोकांना पब्लिक गॅदर करणे ह्याची काही गरज नाहीये. किंवा तुम्ही आणखी काय करू शकता, अवेअरनेस क्रिएट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिक बाहेर फेकत नाही, ओके, आता मी स्वतः फेकत नाही पण मी माझ्या मित्रांना सांगतो, मी त्यांना एनकरेज करतो की तुम्ही सुद्धा प्लास्टिक बाहेर नका टाकू, आपण डस्टबिनमध्ये टाकू किंवा ते प्लास्टिक असेल ते बॅगच्या साईड पॉकेटमध्ये ठेवू. ओके ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, वैयक्तिक पातळीवर करू शकता. कशासाठी, तर आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा ते कॉन्झर्व करण्यासाठी. ऑलरेडी खूप लोक काय करतायत, ते पोल्युट करतायत, त्याच्यातून जर आपण थोडासा असं त्याला हातभार लावला, ओके, तर खूप गोष्टी काय होतील, साध्य होतील. आणि हा सब्जेक्ट आहे, ह्याच्यामध्ये फक्त थेरॉटिकल पार्ट किंवा जो काही सायंटिफिक ह्याच्यातला पार्ट आहे हे शिकणं एक्सपेक्ट नाही आहे फक्त. तर ह्याच्यामध्ये काय एक्सपेक्ट आहे, तर इन्व्हायरमेंटमध्ये इन्व्हायरमेंटची काळजी कशी घ्यायची, ह्या गोष्टी काय आहेत ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. भले तुम्हाला एखाद्या वेळेस एखादा मार्क कमी जरी पडला, इट्स ओके, ओके, पण ह्या ज्या काही इथिक्स आहेत, इन्व्हायरमेंटल इथिक्स आपण म्हणू ह्याला, की इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करण्यासाठी काय गोष्टी आहेत, ओके, तर त्या गोष्टी काय करू, तर त्या आपल्याला काय अलग झालं पाहिजे, तर त्या सगळ्या समजून आल्या पाहिजेत. ओके, ओके, ठीक आहे. आय होप की तुम्हाला मी जे सांगितलं ते समजलं असावं. ओके, आणि तुम्ही ते इथून पुढे इम्प्लिमेंट सुद्धा कराल. मग आपण आपला पहिला चॅप्टरला स्टार्ट करायचं का? ओके, तर 57 लोक आहेत. तुमची बॅच सगळी ऑनलाईन बॅच आहे, त्यामुळे तुम्हाला चांगला आता काही अनुभव असेल, म्हणजे काय प्रॉब्लेम नसेल की ऑनलाईन लेक्चर करायला. ओके, तुमचं अजूनपर्यंत ऑफलाईन लेक्चर नसेल झालं, आय होप. ओके, ठीक आहे. आणि बघू, ह्या वर्षात जर झालं तर खूप चांगली गोष्ट होईल, म्हणजे आपल्याला समोरासमोर काय असेल ते इंटरॅक्ट होता येईल क्लासरूममध्ये. ओके, होप फॉर द बेस्ट. ऑफलाईन एज्युकेशन इज हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट. ओके, हे कसं जरा एक्सप्लेन कराल का कोणी? ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि काय करत जा माहिती आहे, तुम्ही ज्यावेळेस इथं लॉग इन करताना ह्या युट्यूबच्या लेक्चरला, सो तुम्ही तुमचं जे ओरिजिनल नाव आहे ना, त्यांनी लॉग इन करत जा. कारण हे जे रेकॉर्डिंग राहतं किंवा किती लोक झाले तुमची प्रेझेंटी वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे क्वीन किरण किंवा क्रिस्टल आय किंवा असे वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आहेत मुलांची, सो ती प्लीज अवॉइड करा. कारण तुम्ही हे तुमचं हे काय फेसबुक अकाउंट नाही आहे किंवा इन्स्टा अकाउंट नाही आहे की इथं फॅन्सी नाव द्यायला, जॅक वगैरे. तुमचं जे ओरिजिनल नाव आहे ते, ह्याच्यामुळे काय होतं, आता 12वीच्या बोर्डाची एक्झाम सुरू आहे आणि त्याची एक्झाम मिटिंग्सवर आम्ही घेत होतो, तर अशीच कोणाची वेगळी फॅन्सी नावं, मग त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांना म्हणजे त्या मुलाचं नावच सापडत नव्हतं, मग तो अपसेंट वगैरे असा इश्यू होऊ शकतात. सो जरा थोडंसं हे तुम्ही काळजी घ्या. आणि तुम्ही नाव काय पण ठेवलं, ओके, त्याचा काहीच फरक पडत नाही, लक्षात घ्या. क्वीन, राजा, राणी, ह्याचं काही मॅटर करत नाही. तो एक जमाना होता, एक 5-6 वर्षापूर्वी, त्यावेळी हे स्टार्टिंगला होतं, आता नाही काही फरक पडत. सो थोडंसं जरा ग्रो अप, ओके, मॅच्युअरली थोडासा विचार करा. ओके, गो विथ द टाइम. टाइमच्या पाठीमागे राहू नका, नाहीतर काय होते, चेष्टा होते मग माणसांची. ठीक आहे, कोणी वाईट वाटून घ्यायची कारण नाही आहे, मी फक्त एक तुम्हाला अवेअर केलं, कारण प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचं, मला नाव कळत नाही कोण लेक्चर अटेंड करते, सो त्याच्यामुळं. ठीक आहे, गुड. आय होप की सगळ्यांना कळालं असेल. कोणी कोणाला काही कमेंट करायचे नाही आहेत, ठीक आहे. आर्टिस्ट वगैरे सगळ्यांनी लक्षात घ्या.
ओके सो मानव आणि पर्यावरण हा आपला काय आहे, हा पहिला चॅप्टर आहे म्हणजे मानव आणि पर्यावरण. ही मराठी मीडियमची बॅच आहे ना, मी मराठीत लेक्चर घेतोय मागासपासून, ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सगळे रिप्लाय करतात. मग हे मराठी मीडियमची बॅच आहे ना, करेक्ट का? ओके ठीक आहे, मी मानव आणि पर्यावरण. ओके सो ह्याच्यामध्ये आपण लोकसंख्या वाढ, नंतर ग्रामीण आणि शहरी वसाहती, स्थानिक समुदाय आणि परंपरा, ओके आणि पर्यावरण आणि आरोग्य. यस सर, मराठी आहे. ओके ओके थँक यू, धन्यवाद. चांगला रिस्पॉन्स आहे मुलांचा. आय होप की हा आणखी 5 दिवस तो असाच राहील. ठीक आहे, उद्या पण आपण काहीतरी गोष्टी डिस्कस करू. ओके तर सो लोकसंख्या वाढ, लोकसंख्या म्हणजे काय सर? मानवी प्रजाती आहे ही 3 दशलक्ष वर्षापूर्वी काय झाली, ती इवॉल्व झाली, म्हणजे त्यावेळेस ती तिथून पुढे ती स्टार्ट झाली. ओके सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानव हे ना हे शिकार आणि वन्य पदार्थ गोळा करणारे लोक होते. ओके हे जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न शोधण्यासाठी स्थलांतरित होत असत. ओके म्हणजे विचार करा की मानवाची ही जी रेस आहे ती किती जुनी आहे. आता कोविड 19चा हा पॅन्डेमिक म्हणजे हा डिसीज डिसीज सुरू झाला. ओके तर विचार करा, 3 दशलक्ष म्हणजे जवळजवळ 30 लाख वर्षापासून मानवाची प्रजाती ह्या सगळ्या गोष्टी काय करते, फेस करते. मग ह्याच्यामध्ये किती अप्स अँड डाऊन्स आले असतील, किती डिसीजेस वगैरे फेस करून तरी सुद्धा काय झालं असेल, अजून हे सस्टेन असेल. ओके त्याच्यामुळं हे एक ना एक दिवस काय होईल, कमी होईल, त्याच्यावर अल्टरनेटिव्ह निघून जाईल औषध. तोपर्यंत थोडंसं आपल्याला धीर धरायची गरज आहे. तर सुरुवातीला 12,000 वर्षापूर्वी मानव काय करायचा, शिकार करायचा आणि अन्न पदार्थ गोळा करून काय करायचा, तो खायचा. त्यासाठी त्याला काय करावं लागायचं, भटकावं लागायचं, सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फिरावं लागायचं. ओके कारण त्यावेळेस त्याला शेती वगैरे करायचं काय नव्हतं, त्याला अवगत नव्हती, शेती करणं त्याला माहीत नव्हतं. ओके तर असं सगळं झाल्या गोष्टी. मग काय झालं की ह्याच्यानंतर आत्तापर्यंत आहे ना 3 अशा गोष्टी घडल्यात माणसाच्या ह्या ह्युमनच्या लाईफमध्ये किंवा माणसांच्या ह्या जनरेशनमध्ये, की त्यांनी काय केलं की पूर्ण जे कल्चर असतं, जे पूर्ण संस्कृती असते माणसाची, तीच बदलून टाकली. ओके तर त्याच्यातली पहिली घटना आहे ती म्हणजे ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन, म्हणजे कृषी क्षेत्रातील क्रांती. ओके त्याच्यानंतर जी दुसरी घटना आहे ती कधी झाली कृषी क्षेत्रातील, ती 10 ते 12 हजार वर्षापासून काय झालं, माणूस काय करायला लागला, शेती करायला शिकला. म्हणजे तो शेती करायला शिकला, त्याच्यामुळे तो एका जागेवर थांबला. एका जागेवर जसा तो थांबला, त्याच्यानंतर मग तो काय करायला झाला, सोशल झाला, सामाजिक झाला. म्हणजे त्याच्यामध्ये सोशल गोष्टी वाढ झाली, म्हणजे लग्न असेल, ह्या सगळ्या ह्या कन्सेप्ट काय झाल्या, लग्न, गाव, शहर, राज्य, राजा, राणी किंवा मग अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या काय झाल्या, सोशल व्हायला लागला. जेव्हा शेतीची क्रांती झाली, ज्यावेळेस त्याला शेती करायला यायला लागली, त्यावेळेस म्हणजे त्याचं जीवन जे आहे ते कसं झालं, स्टेबल झालं, जे त्याला असं फिरावं लागत होतं खूप, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कशासाठी, अन्न शोधण्यासाठी. तर तो काय झाला, तो एका जागेवर तो शांत झाला, शांत म्हणजे बसला, स्टेबल झाला. त्याच्यानंतर दुसरी जी क्रांती झाली ती झाली औद्योगिक क्रांती. कधी झाली ती? तर ती जवळजवळ 1,275 वर्षापूर्वी झाली. पहिल्यांदा औद्योगिक क्रांती कुठं झाली, कुठल्या खंडामध्ये झाली पहिल्यांदा औद्योगिक क्रांती, कोण सांगेल मला? औद्योगिक क्रांती सगळ्यात पहिल्यांदा कुठे झाली? तर आपल्या युरोपमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर मग मानवाची प्रगतीला काय भेटला, वेग मिळाला. मग नंतर मोठमोठ्या मशिनरी, नंतर मशीनचं युग आलं. ओके यांत्रिकीकरणचं युग आलं. मग त्याच्यामध्ये खूप सारं काय झालं, डेव्हलपमेंट झाली. ब्रिटिश किंवा युरोपमध्ये झाली, युरोपमध्ये आपण म्हणू शकतो. ओके ब्रिटन किंवा युरोप. ओके फक्त ब्रिटिश एम्पायरमध्येच नाही तर ते युरोपमध्ये झाले. हो 5 दिवस फक्त यूट्यूबवरच लेक्चर होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपले टीम्सवर. ओके आणि आता जो पार्ट होईल तो परत काय होणार नाही, परत रिपीट होणार नाही. सो तुम्ही लेक्चर अटेंड करा.
ह्या वर्षी एक्झाम कॅन्सल झाली म्हणून प्रत्येक वर्षी एक्झाम कॅन्सल होईल ट्वेल्थची असं अजिबात नाही आहे. एकतर घरी बसून मुलांचा अभ्यास करण्याचं काय झालं असणार आहे, तुमचं सवय थोडीशी कुठेतरी मागं पडली असावी कदाचित, काही लोकांची, सगळ्यांची नाही आहे. सो तुम्ही ह्या रेसमध्ये मागं पडू नये, ह्यासाठी तरी तुम्हाला अभ्यास करणं काय आहे, भाग आहे. ओके, सो 275 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि 50 वर्षापूर्वी झाली माहिती आणि जागतिकरणातील क्रांती, म्हणजे संगणक युग आपण त्याला म्हणतो, माहिती आणि तंत्रज्ञान, ज्याची सुरुवात आता किती 50 वर्षापूर्वी झाली. ओके, म्हणजे 1950 नंतर किंवा 1960 1970 दशकात भारतामध्ये, 1980 नंतर. ओके, तर ह्या ज्या तीन घटना आहेत, त्यांनी काय केलं, मानवाचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. आता ह्याचे परिणाम काय झाले मानवाच्या आयुष्यावर, तर आपल्या ज्या मूलभूत गरजा असतात, ज्या मागण्या असतात, पूर्ण करण्यासाठी आपण अधिक ऊर्जा आणि नवं तंत्रज्ञान अवगत झाले, ज्यामुळे आपल्या ग्रहावर अधिक बदल होत आहेत. ओके, वाढता अन्नाचा पुरवठा आणि वाढत जाणारे आयुर्मान यामुळे मानवी लोकसंख्येची वाढ होऊ लागली. ओके, लोकसंख्येची वाढ होऊ लागली कारण लोकांना खूप व्यवस्थित अन्न मिळायला लागलं, मेडिकल फॅसिलिटीज मिळायला लागल्या. ओके, मानवाच्या वाढत्या संसाधनांचा वापर, प्रदूषण, पर्यावरणीय ऱ्हास यांचा पर्यावरणावर परिणाम झाला. ओके, मग पॉप्युलेशन वाढली, मग त्याच्यामुळे काय झालं, तर आपण जास्त रिसोर्सेस काय करायला लागलो, तर यूज करायला लागलो, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटचा किंवा पर्यावरणाचा काय सुरू झाला, ऱ्हास सुरू झाला. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत त्या काय झाल्या ह्या क्रांतीमुळं पण झाल्या, म्हणजे जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या तेवढ्याच निगेटिव्ह पण गोष्टी झाल्या. म्हणजे ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली त्यांनी काय केलं, खूप जास्त प्रमाणात जे पोल्युशन आहे ते पोल्युशन इमिट करायला सुरुवात केली, कशामध्ये, जास्त औद्योगिकरण झाल्यामुळं. ओके ओके, ठीक आहे, तुम्हाला बोर तर होत नाही ना, तुम्ही सगळे लक्ष देत आहे ना, काही सगळंच लेक्चर चाललंय आणि सगळ्यांचं टाइमपास चाललंय असं नको व्हायला. ओके, सो मी एक 2-3 क्वेश्चन विचारतो. ओके, तर मला त्याचे आन्सर्स करा. ठीक आहे, आपला नॅशनल ॲनिमल काय आहे, नॅशनल भारताचा राष्ट्रीय प्राणी, जरा थोडंसं आपण जरा बघू, जनरल नॉलेज टेस्ट करू तुमचं. ओके गुड, नॅशनल ॲनिमल काय आहे, म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी, सगळ्यांना ऐकायला येते का, टायगर, चूक चूक, रॉंग. नॅशनल ॲनिमल भारताचा काय आहे, टायगरचे जवळजवळ 8 प्रकार आहेत, 8 प्रजाती आहेत टायगरच्या. ओके, हां, जॅक, ओके, बेंगाल टायगर, कोण आहे, श्रुती सोनावणे, यस, रॉयल बेंगॉल टायगर. ओके, हा आपला काय आहे, राष्ट्रीय प्राणी आहे. ओके, त्याच्यानंतर सांगा आपला राष्ट्रीय ट्री कोणता आहे, राष्ट्रीय ट्री, राष्ट्रीय ट्री कुठला आहे, हा, बाकीचे पण लेक्चर होणारच आहेत, तुम्ही काळजी करू नका, ह्याच्यानंतर लगेच एक लेक्चर होईल 9:45 तो सुरू होईल, बनियान ट्री. ओके, म्हणजे वडाचं झाड, गुड. ओके, जी के आहे हे, पण हे सुद्धा इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे कारण इन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टींना डील करतं, प्राणी असतील, पक्षी असतील. ओके, बरं, आपला राष्ट्रीय पक्षी कुठला आहे, राष्ट्रीय पक्षी कुठला आहे, नॅशनल बर्ड ऑफ इंडिया, ओके, गुड, पिकॉक, ओके, पिकॉक, नाईस. सो आता सांगा मला की राष्ट्रीय ॲक्वॅटिक ॲनिमल कुठला आहे, आपला राष्ट्रीय ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे राष्ट्रीय जलचर प्राणी, नो, टायगर नाही, राष्ट्रीय ॲक्वॅटिक ॲनिमल कोण सांगते, तर तो आहे डॉल्फिन. डॉल्फिन म्हणजे कुठला, गंगेटिक डॉल्फिन. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं काय राहिलं, राष्ट्रीय सांस्कृतिक प्राणी किंवा हेरिटेज ॲनिमल, कुठला हेरिटेज ॲनिमल आहे, आपला इंडियन एलिफंट. ओके, त्याच्यानंतर आपलं नॅशनल फ्लावर आहे,
लोटस. नॅशनल फ्रूट आहे मँगो. गंगॅटिक डॉल्फिन, यस करेक्ट, गुड. ओके त्याच्यानंतर काय सांगायचं राहिलं आणखी, महाराष्ट्राचे बघूया आपण. ओके महाराष्ट्राचा स्टेट ॲनिमल कुठला आहे? शेकरू. ओके शेकरू जे भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर जो आपला काय आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचं राज्य फूल काय आहे? तर तामन. ओके आणि राज्य फुलपाखरू कुठलं आहे महाराष्ट्राचं? तर ब्ल्यू मॉर्मन. ओके खूप छान असतं ब्ल्यू कलरचं, ब्लॅकिश अँड ब्ल्यू कलरचं. ओके सो हे काय आहेत आपले नॅशनल आणि स्टेट सिम्बॉल आहेत. ओके तर हे सगळ्यांना माहिती पाहिजेत. ओके ह्याच्यावर तुम्हाला कधीही क्वेश्चन विचारतील. आणि आय होप की आपण काय करू, ज्यावेळी रेग्युलर लेक्चर आपले सुरू होतील तर ह्या सगळे जे मी काय शिकवतो आहे आणि जे असे वेगवेगळे आपल्या पुस्तकाच्या बाहेरच्या ज्या गोष्टी सांगतो आहे त्या तुम्ही नोट करून ठेवा, त्याच्यावर आपण एखादी क्विज कॉम्पिटिशन वगैरे घेऊ. ओके ठीक आहे तुमच्या क्लासमध्ये, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. आजपासून यूट्यूबवर लेक्चर स्टार्ट झालेलं आहे. ओके सकाळी 9 वाजता इन्व्हायरमेंट सायन्स आपलं लेक्चर असतं, बाकीचं ह्याच्यानंतर पुढचं दुसरं एक लेक्चर आहे आणि बाकी तुम्हाला टाइम टेबल तुम्ही तुमच्या ग्रुपवर मॅमना विचारा. ओके ठीक आहे गुड. सो आता बॅक टू द टॉपिक, आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. आपल्याला अजून फक्त 10 मिनिटं आहे, दुसऱ्या मॅम आलेल्या आहेत सो त्यांना सुद्धा लेक्चर घ्यायचं आहे. ओके तर आत्तापर्यंत पृथ्वीवर इसवी सन म्हणजे ज्यावेळेस इसवी सन सुरू झालं, तर इसवी सन 1 वर पृथ्वीवर कितीपर्यंत पॉप्युलेशन होती? 170 दशलक्षाहून अधिक मानव होते. नैसर्गिक जगामध्ये कुशलतेने काम करण्यासाठी पुरेशी कौशल्ये आणि साधने त्यांनी आत्मसात केली होती आणि काही प्रमाणात अधिवास बनवण्यास सुरुवात केली जी पूर्णपणे मानवनिर्मित होती. यामुळे इसवी सन 1000 पर्यंत मानवी लोकसंख्येत वेगाने वाढ होऊन 100 दशलक्षाहून अधिक लोकसंख्येत भर पडलेली दिसते. 100 दशलक्ष म्हणजे किती झाले बघा, 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख. ओके म्हणजे जवळजवळ 10 करोड लोक काय झाली, भर पडली. पूर्ण जगाची लोकसंख्या आहे, फक्त भारताची नाही. आता 10 कोटी लोकसंख्या फक्त महाराष्ट्राचीच आहे. ओके सो जगातील निरनिराळ्या भागात मानवाच्या विविध संस्कृती उदयास येऊन मानव एक मोठी झेप घेण्यास तयार झाला. ओके त्याच्यानंतर पुढील 1000 वर्षात म्हणजे त्याच्यानंतरच्या 1000 वर्षात बरं का, मानवी लोकसंख्येत 300 दशलक्ष ते 600 दशलक्ष इतकी अभूतपूर्व वाढ झाली. औद्योगिक क्रांतीमुळे लोकसंख्या वाढीस चालना मिळून 1975 ते 2000 या केवळ 25 वर्षाच्या कालावधीत जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 2000 दशलक्षांनी वाढली. म्हणजे 200 कोटी म्हणजे 2 अब्जांनी काय झाली, एवढी लोकसंख्या वाढली. ओके हा वक्र आता इथं तुमच्या एका ही लोकसंख्या आहे, गणितीय दृष्टीने जर बघितलं तर हा जो ग्राफ आहे लोकसंख्येचा तो काय होतो, तो असा सरळ स्ट्रेट वाढत जातोय. ओके तो काय कधी डिक्लाईन झालेला नाहीये, म्हणजे लोकसंख्या अशी आपली इन्क्रीजच होत चाललेली आहे. आता तुम्हाला सांगतो थोड्याशा आपल्या लोकसंख्येच्या संदर्भात काय आहेत, जर एक कन्सेप्ट आहेत, संज्ञा आहेत थोड्याफार, तर त्या जरा थोड्याशा लक्ष देऊन ऐका, कारण ह्याच्यावर तुम्हाला कधीही कुठे विचारल्या जाऊ शकतात. तर आता जन्मदर, ओके त्याला इंग्लिशमध्ये आपण बर्थ रेट म्हणतो. ओके तर जन्मदर म्हणजे काय, तर एका वर्षात म्हणजे दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमध्ये प्रत्यक्ष जन्मलेली अपत्य संख्या, म्हणजे 1000 लोकांच्या पाठीमागे जन्मलेले अपत्य. ओके त्यांना आपण काय म्हणतो, बर्थ रेट किंवा जन्म दर. ओके त्यालाच आपण काय म्हणतो, नॅटॅलिटी. आता मृत्यूदर म्हणजे काय, तर एखाद्या वर्षामध्ये 1000 लोकसंख्येमागे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या, त्याला आपण काय म्हणतो, मृत्यूदर किंवा नॅटॅलिटी किंवा डेथ रेट. ओके आता वाढीचा दर म्हणजे नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या, त्याला आपण काय म्हणतो, वाढीचा दर किंवा ग्रोथ रेट. ओके आता त्याच्यानंतर जी संज्ञा आहे, दुप्पट होण्याचा कालावधी.
दुप्पट होण्याचा कालावधी काय आहे? सध्याच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दरानुसार एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येला दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी, त्याला आपण काय म्हणतो? दुप्पट होण्याचा दर. आता शेवटचं आहे वहन क्षमता. वहन क्षमता म्हणजे एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या. अनेक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते असे मानले जाते की लोकसंख्या वाढीस व पृथ्वीच्या वहन क्षमतेस निश्चित मर्यादा आहेत. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पृथ्वीच्या वहन क्षमतेवर होऊन परिणामी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. उदाहरण, अपुरी संसाधने, राहणीमानाचा दर्जा, अस्वच्छता, स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा. ओके, आज वाढती लोकसंख्या व मानवी हस्तक्षेपाचा परिणाम हवा, पाणी, मृदा यासारख्या घटकांवर होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. वहन क्षमता म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो कॅरिंग कॅपॅसिटी. ओके, कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? सपोज एखादी रूम आहे 10x10 ची. ओके, तर त्या रूममध्ये 10 लोक व्यवस्थित बसू शकतात. ओके, तर ती काय झाली? त्याची वहन क्षमता झाली. म्हणजे त्याच्यामध्ये 10च लोक बसणार आहेत. जर तुम्ही तिकडे 11वा टाकला किंवा जर आणखी 10 लोक टाकले तर ती रूम काय होणार आहे? कंजस्टेड होणार आहे. ओके, कारण ती रूम मध्ये जी लोक आहेत ती, कारण त्याच्या वहन क्षमतेपेक्षा म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा कशी झालेत? जास्त झालेत. तर सिमिलरली पृथ्वीला पण काहीतरी मर्यादा आहे. ओके, कॉलेज कधी सुरू होणार आहे हे अजूनपर्यंत मला माहीत नाही आहे. ज्यावेळेस मला समजेल त्यावेळेस तुम्हाला ते इन्फॉर्म केलं जाईल. ओके, सो पृथ्वीला पण काहीतरी मर्यादा आहेत. त्याची पण काहीतरी एक कॅरिंग कॅपॅसिटी आहे की त्याच्यापेक्षा जास्त जर लोक पृथ्वीवर झाले तर आपण इथं काय करू शकणार नाही. तर जगू शकणार नाही किंवा आणखी समस्या निर्माण होतील. आताच आपण खूप गोष्टी काय करतोय? फेस करतोय. ओके, म्हणजे जसं की प्रदूषण असेल, मृदाचे प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, तर अशा गोष्टी. तुम्ही जर असं सायन्स फिक्शन मूवीज बघत असाल तर त्याच्यामध्ये आणखी 50 वर्षानंतरची सिच्युएशन काय केलेली असते, दाखवलेली असते. ओके, सायन्स फिक्शन मूवीज वगैरे. ओके, सो अशी कंडिशन लवकर येऊ शकते. ओके, जर आपण व्यवस्थित पर्यावरणाचं जर संवर्धन केलं नाही तर हे दिवस काय लांब नाही आहेत. ओके, आता पर्यावरण संतुलन म्हणजे काय? तर सजीव, निर्जीव आणि अन्नजाळे म्हणजे फूड वेब. ओके, आणि परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती यांच्यामधील असलेले उत्तम संतुलन, त्यालाच आपण काय म्हणतो? पर्यावरण संतुलन. लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ. आणि त्याच्यानंतर आहे घातांकीय वाढ, म्हणजे एखाद्या गोष्टीची काळानुसार होणारी वाढ. ही वाढ दर्शवणारा आलेख सुरुवातीला सपाट असून तो पुढील काळात उभा होत जातो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? लोकसंख्येची घातांकीय वाढ. तर ह्या काय थोड्याफार संज्ञा आहेत किंवा डेफिनेशन्स आहेत रिगार्डिंग टू द पॉप्युलेशन किंवा लोकसंख्येशी. ओके, आता लोकसंख्या संक्रमण. सगळ्यांच्याकडे जर टेक्स्टबुक असेल इन्व्हायरमेंटचं तर ते तुम्ही होप की तुम्ही ते ओपन करून बसाल, म्हणजे तुम्हाला पण त्याच्यामध्ये काय काय आहे ना हे समजून येईल. ओके, सर मी पोलीस बनून कॉलेजवरती. पोलीस बनून असं काय करता येत नाहीये मित्रा. बरं, ठीक आहे. आय होप की तुम्हाला आजचा जे टॉपिक झाला तो सगळ्यांना समजला असेल. उद्या बरोबर 9 लेक्चर स्टार्ट होईल. परत एकदा सांगतो, लेक्चर रेकॉर्ड होत आहे. तुमच्या ह्या सगळ्या कमेंट्स ह्या कमेंट बॉक्समध्ये राहणार आहेत. ओके, सो बी मॅच्युअर, थोडंसं मॅच्युअरली बिहेव करा. ओके, आणि कमेंट ज्या करताय त्या थोड्याशा जरा बघा, तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, इवन तुमचे घरचे म्हणजे तुमचे पेरेंट्ससुद्धा ह्या लेक्चरसुद्धा बघू शकतात यूट्यूब लाईव्हवर जाऊन.
आणि जर हे असं जर त्यांना जर काय दिसलं तर ते निश्चितच चांगलं नाही आहे. सो थोडंसं जरा म्हणजे मला काही फरक पडतो आहे अशातला भाग नाही आहे बरं का, मला काहीच फरक पडत नाही, हे फक्त तुमच्यासाठी सांगतोय मी. ओके, तुमच्यासाठी सांगतोय, लक्षात घ्या परत एकदा. ज्याला समजतंय ते हुशार आहेत असं समजूया आपण. आणि आपण इथं थांबूयात का? बरोबर टायमिंग झाला आहे, दुसरं लेक्चर सुरू होणार आहे. आणि खूप छान वाटलं, सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, सगळी मुळे खूप इंटरॅक्टिव्ह आहेत. वॉर्निंग वगैरे नाही आहे, वॉर्निंग वगैरे नाही, तुम्ही तिकडं काहीही करा, हा तुमचा प्रश्न आहे. मी फक्त जस्ट तुम्हाला मी अवेअर करतोय की काय होऊ शकतं आणि काय नाही आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही बालिशपणा इथं दाखवायचा नसतो, हे सगळं राहतं. ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होईल लवकर, थोडंसं जरा सिच्युएशन नॉर्मल झाली की ऑफलाईन लेक्चर काय होईल स्टार्ट होईल. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि जोपर्यंत हे ऑनलाईन लेक्चर आहे तर ते करा, भविष्यात होणारच आहे ऑफलाईन. थोडंसं तुमचं जरा नशीब थोडंसं जरा एकदम वाईटच आहे, कारण तुम्ही कॉलेजला येऊन पण कॉलेज करू शकत नाही. कॉलेजची जी काय जे पहिले सुरुवातीचे दिवस असतात 11 ते तुम्ही नाही केले, सो त्याच्याबद्दल थोडीशी आहेच खंत सगळ्यांच्या मनात. इट्स ओके, सिच्युएशन अशी आहे तर आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, मी इथं थांबतो. हॅव अ गुड डे, टेक केअर. ओके, आणि उद्या आपण भेटू बरोबर 9 ठीक आहे. ओके, बाय बाय. Good morning, everybody. Good morning, students. So this is Sneha Bapat from the Department of English, Junior Wing. How is everybody doing? Hope everybody is doing fine. All right. So first of all, a warm welcome to everybody. And we have had a few lectures before, right? We have had a few lectures. So all of you have an idea. You are well aware about the syllabus and the lessons that we have in our textbooks. Right? So without further ado, let's begin. Okay? All right. So, but before we begin, I want everybody to open their textbooks to page number 204, lesson number 4.4, The Sign of the Four by Sir Arthur Conan Doyle. All right? Please turn your pages to page number 204. Lesson number 4.4, The Sign of the Four. All right. So this particular lesson that we are going to read today is an excerpt from a novel. This particular excerpt is from a novel. What is an excerpt?
It is a small part, it is a very small part from a particular novel or a short story that has been given to you in your textbook as a lesson. Right? एखाद्या मोठ्या नॉवेलचा किंवा एखाद्या मोठ्या स्टोरीचा एक छोटासा पार्ट, अगदी एक छोटासा पार्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचायला दिलेला आहे, त्याला एक्सेप्ट म्हणतात. राईट? इट इज नॉट अ फुल स्टोरी, इट इज ओनली अ स्मॉल बिट, लाईक यू हॅड लास्ट इयर. ओके, सो वॉट इज अ नॉवेल? अ नॉवेल इज अ लॉंग नरेटिव्ह. इट इज अ लॉंग नरेटिव्ह अबाउट ह्युमन एक्सपिरियन्सेस. It relates to society. And in the novel, we have a narrator who narrates the story and also gives us more details like the people, the place, the time period, the inner workings of the characters, how their mind works, the language, all of it. We have a narrator present who will be narrating the story to us all the time, unlike the drama. We have learnt the drama last year, so you can compare and relate to it. Unlike a drama, the novel has a narrator who's present and who will tell you a story, and the story will progress as the narrator is narrating it. All right? When it comes to the novels, there are various genres available, right? There are various types and kinds of novels. एकाच प्रकारची नॉवेल असते का? नाही. आपल्याकडे अनेक प्रकारच्या नॉवेल्स आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेचे, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती आपल्याकडे नॉवेल्स आहेत, पुस्तकं आहेत. राईट? सो देर आर अ लॉट ऑफ जॉनरस, लॉट ऑफ काइंड्स. एव्हरीबडी हॅज अ डिफरंट प्रेफरन्स, एव्हरीबडी हॅज अ डिफरंट चॉईस वेन इट कम्स टू नॉवेल्स. राईट? वी हॅव रिअलिस्टिक नॉवेल्स, हिस्टॉरिकल नॉवेल्स, गॉथिक नॉवेल्स, डिस्टोपियन नॉवेल्स, psychological novels and mystery novels. Right? A lot of us love reading mystery novels and crime thrillers, don't we? But what are mystery novels? Mystery novels म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांनाच mystery novels किंवा crime thrillers असं वाचायला आवडतं, पण mystery novels म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असेल. एखादी व्यक्ती जर नॉवेल बद्दल बोलत असेल तर मग नक्की हे नॉवेल कोणतं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. देन वॉट इज अ मिस्ट्री नॉवेल? अ मिस्ट्री नॉवेल इज अ नॉवेल वेअर देर इज अ मिस्ट्री. राईट? काहीतरी घडतं, देर इज अ मिस्ट्री दॅट टेक्स प्लेस, मे बी अ क्राईम. राईट? अ क्राईम अँड देन अ डिटेक्टिव्ह शोज अप. अ डिटेक्टिव्ह शोज अप अँड द डिटेक्टिव्ह हेल्प्स सॉल्व द केस. देर विल बी लॉट्स ऑफ क्लूज, देर विल बी सस्पेक्ट्स. राईट? सगळे खूप सारे क्लूज असतील आणि एक डिटेक्टिव्ह येणार, तो सगळ्या क्लूजकडे निरखून बघणार, कुणाला काही माहितीये का याची चौकशी करणार, प्रश्न विचारणार. बरोबर? आणि हे सगळं बघितल्यानंतर तो पुढे पुढे जाऊन, ॲज ही मूव्स फॉरवर्ड, ही विल फायनली क्रॅक द केस. राईट? विच विल बी अ हॅपी डे फॉर एव्हरीबडी. दीज आर मिस्ट्री नॉवेल्स. दीज आर असोसिएटेड विथ मिस्ट्रीज ऑर सम क्राईम दॅट टेक प्लेस अँड देन समबडी. It can be a detective or a police officer or a normal person who will solve the mystery for everybody and crack the case. Correct? So here, today, we will be reading an excerpt from a novel which has a very famous detective and a very interesting story. Right? It is a very interesting story with a very, very famous detective. A famous detective that is immortal to everybody. राईट? आज जे आपण वाचणार आहोत, आज जी स्टोरी आपण वाचणार आहोत तुमच्या पुस्तकातली, पेज नंबर 204, 204 पेज नंबरवरती जी स्टोरी आहे ती जी आपण वाचणार आहोत, त्यात एक खूप फेमस डिटेक्टिव्ह आहे. बरोबर? जो मिस्ट्रीज आणि क्राईम्स सॉल्व्ह करण्यात खूप पटाईत आहे. दिस पर्टिक्युलर डिटेक्टिव्ह इज व्हेरी फेमस अँड ही इज नोन टू बी द वर्ल्ड्स फर्स्ट कन्सल्टंट डिटेक्टिव्ह. राईट? So before we begin, let's just talk about it more. Let's get an idea about what we are going to learn today. So the name of the lesson is The Sign of the Four. Please open your notebooks and write down the name of the lesson and the author. The name of the lesson
is the sign of the four. The sign of the four. And the name of the author is Sir Arthur Conan Doyle. Sir Arthur Conan Doyle. Okay. Now, when it comes to mystery stories, all of us have read at least a simple mystery story before, right? Or have watched it in movies. We have read small stories like Skeleton in the Cupboard, The Blue Caravan, The Speckled Band, and so on. These small stories have always kept us on our toes, right? Mystery stories vachtana aplyala nehmi ha prashna padto ki pudhe kay honare. And why does this happen? Because the writing that the author has done is very descriptive and it always keeps you on your toes. Nehmi tumhala suspense madhe thevto. म्हणून जोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला वाचायची खूप इच्छा असते राईट सो द ऑथर दॅट वी आर लर्निंग अबाउट टुडे इज व्हेरी फेमस इन दिस ही इज अ व्हेरी प्रोलिफिक रायटर ही नोज व्हॉट टू डू राईट ही कॅन मेक हिज वर्ड्स डू द बिडिंग राईट सो द ऑथर वी आर गोइंग टू लर्न अबाउट टुडे इज सर आर्थर कॉनन डॉयल प्लीज ओपन युअर टेक्स्ट बुक्स टू पेज नंबर 204 We have information about the author in your textbooks itself. All right. So the name of the author is Sir Arthur Ignatius Conan Doyle. Sir Arthur Ignatius Conan Doyle. He was born on 22nd May 1859. Okay. And he was a British writer. He was a British writer who created the character of Sherlock Holmes. Right. Sherlock Holmes. Sherlock Holmes is a very famous detective. Almost everybody among us might know Sherlock Holmes or we may have heard of him. There are so many movies, there are so many series where we have seen and have been introduced to Sherlock Holmes. आपल्या सगळ्यांनीच आपण केव्हा ना केव्हा तरी Sherlock Holmes ह्या डिटेक्टिव्हचं नाव ऐकलेलं आहे. कितीतरी मूवीज आल्यात, कितीतरी सिरीज त्याच्यावरती बनल्यात. म्हणून Sherlock Holmes हा कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि आज आपण ह्यात शर्लॉक होम्स बद्दलचा एक छोटासा धडा वाचणार आहोत सो ओरिजिनली अ फिजिशियन इन 1887 ही पब्लिश्ड अ स्टडी इन स्कारलेट द फर्स्ट ऑफ फोर नॉवेल्स अँड मोर दॅन 50 शॉर्ट स्टोरीज अबाउट होम्स अँड डॉक्टर वॉटसन सो 1887 वॉज वेन Conan Doyle actually started writing and actually introduced the character Sherlock Holmes. He published his very first novel in which the lead character was Sherlock Holmes and his friend Dr. John Watson. Now, Sir Arthur Conan Doyle was a physician himself. He was a military physician. And he later turned to writing in which he was brilliant. He was brilliant with his words. He was brilliant with his characters. So there are four novels and more than 50 short stories in the Sherlock Holmes novel series. Right? Four novels and more than 50 short stories. Please write this down. This is important information. Please write this down. Four novels and 50 short stories in the Sherlock Holmes series. The Sherlock Holmes stories are generally considered as the milestones in the Holmes stories. Milestones. What is the meaning of milestones? Sherlock Holmes ची जी सीरीज आहे त्यांनी मिस्ट्री डिटेक्टिव्ह नॉवेल्स याचा पाया रचलाय. हे जे नॉवेल्स आहे ह्याच्यावरून पुढे कितीतरी लोकांनी प्रेरणा घेतली. So many people were inspired because of this writing. This particular novel series actually were milestones, right? ह्या पुस्तकांनी ह्या ऑथरनी एक पाया रचला डिटेक्टिव्ह स्टोरीजचा मिस्ट्री स्टोरीजचा ऑल राईट डॉयल वॉज अ प्रोलिफिक रायटर अदर देन होम स्टोरीज हिज वर्क्स इन्क्लूड फॅन्टसी अँड सायन्स फिक्शन स्टोरीज अबाउट प्रोफेसर चॅलेंजर अँड ह्युमरस स्टोरीज
about the Nepalic soldier Brigadier Gerard. So we know Sir Arthur Conan Doyle only because of Sherlock Holmes novels, but he was a writer who wrote in a lot of other genres as well. He was very talented. He was very brilliant when it came to words, when it came to writing. Okay. So he has also written in the genres like fantasy, science fiction, and nonfiction. Being a doctor himself, he was brilliant when it came to writing of science fiction. He knew when and how to use logic and science to make his words sound more brilliant. So there are so many stories that he has written other than the Sherlock Holmes series. Sherlock Holmes sodun suddha tyanni anek pustaka lihlet, anek characters ahet tyanche. Aplyala fakta Sherlock Holmes is maiti aahe, pan yacha artha ha hot nahi ki tyanni dusri pustaka lihlich nahiyet. Tyanni anek vegvegla genre madhe, anek vegvegla types cha pustaka lihlele aahet. Fantasy ची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी, science fiction ची पुस्तकं लिहिलेली आहेत, करेक्ट. सो त्यांनी इथे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. प्लीज अंडरलाईन दॅट इन युअर टेक्स्ट बुक अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ हिज वर्क्स, राईट. सो दे हॅव गिव्हन यू, सो ही हॅज रिटन स्टोरीज अबाउट प्रोफेसर चॅलेंजर अँड ऑल्सो ह्युमरस स्टोरीज. ह्युमरस स्टोरीज म्हणजे मजेशीर, गंमतशीर अशा स्टोरीज पण त्यांनी लिहिलेल्या आहेत, अशा गोष्टी पण त्यांनी लिहिलेल्या आहेत, गंमत असलेली, मजा असलेली, राईट. अबाउट द नेपॉलनिक सोल्जर ब्रिगेडियर जेरार्ड, राईट. ही हॅज रिटन ह्युमरस स्टोरीज अबाउट द नेपॉलनिक सोल्जर ब्रिगेडियर जेरार्ड अँड ही हॅज ऑल्सो रिटन प्लेज, रोमॅन्सेस, पोएट्री, नॉन फिक्शन अँड हिस्टॉरिकल नॉवेल्स. सी, he did not stick to just one genre or one type. He has also written poems, he has written historical novels, science fiction novels, fantasy novels. He is a person who has written something, right. He has dabbled into so many types of literature and has come successful. Tyanni pratyek type che stories lihilele ahet, tyanni kavita lihileli ahe, हिस्टॉरिकल नॉवेल लिहिलेले आहेत, इतिहासाच्या बद्दल नॉवेल लिहिलेले आहेत, त्यांच्या एक्सपिरियन्सवरून नॉवेल लिहिलेले आहेत, बरोबर. तर आज आपण त्यांची एक छोटीशी स्टोरी वाचणार आहोत, त्याच्याबद्दल आता वाचूयात. सो द साईन ऑफ द फोर इज द सेकंड नॉवेल, द साईन ऑफ द फोर इज द सेकंड नॉवेल ऑफ आर्थर कॉनन डॉयल इन विच शर्लॉक होम्स अँड डॉक्टर वॉटसन सॉल्व द मिस्ट्री of the hidden treasure and murder. तर आज जे आपण पुस्तक वाचणार आहोत, जे छोटासा धडा वाचणार आहोत, दॅट इज द सेकंड नॉवेल इन द शर्लॉक होम सिरीज, राईट. द स्टडी इन स्कारलेट वॉज द फर्स्ट नॉवेल इन द शर्लॉक होम सिरीज अँड द साईन ऑफ द फोर इज द सेकंड नॉवेल इन द शर्लॉक होम सिरीज. इट इज अ नॉवेल इन विच डॉक्टर वॉटसन अँड द फेमस डिटेक्टिव्ह शर्लॉक होम्स solve the mystery of a hidden treasure and murder. Now, hidden treasure and murder have the makings of a brilliant, great novel. What else do we need? Right? We have a treasure and we have a murder to solve. This itself is a setting of a brilliant and a mysterious novel. So, now that we have talked about the author, you have a general idea about the author. We know about the books that he has written. We know about the genres in which he has written books. We know about the famous characters, right? His famous characters, immortal characters. Now, let's move on to the characters that he has written about. So, in this particular lesson, we have a few major characters that we will be studying about. So, the characters are, please write down these characters so that you may remember it well, right? You may remember the characters well. All of this is for your further reference. Please write down the name of the characters. The major and the most important character is Sherlock Holmes. Sherlock Holmes.
And then Dr. John Watson. Dr. John Watson. Then we have Mary Morstan. Mary Morstan. Then Thaddeus Sholto. Thaddeus Sholto. Major Sholto. Major Sholto. Jonathan Small. Jonathan Small. And Tonga. And Tonga. So we know about Sherlock Holmes. Sherlock Holmes is a very famous detective. He is a very famous detective, and apparently he is very good at what he does. He is very good at deducing, at finding out about things and solving mysteries. He is known to be the world's first consulting detective. Please write this down. He is known to be the world's first consulting detective. What do you mean by the word consulting detective? People used to consult him. Even the police used to come to him to ask about various crimes or various mysteries that they weren't able to solve. Right? पोलीस देखील त्याच्याकडे येत होते शर्लॉक होम्सकडे कारण तो एवढा हुशार होता. मिस्ट्री सॉल्व्ह करणं, गोष्टींचा पत्ता लावणं हे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला जमतच नव्हतं. तर पोलीस देखील त्याच्याकडे कन्सल्टेशनसाठी यायचे. जर पोलिसांकडे काही केसेस आले, इफ द पोलीस हॅड सम केस दॅट दे कुडंट सॉल्व्ह, इफ देअर वॉज अ मिस्ट्री दॅट दे जस्ट कुडंट पुट देअर फिंगर ऑन, देन दे यूज टू कम टू शर्लॉक होम्स. मग ते शर्लॉक होम्सच्या दारी यायचे आणि शर्लॉक होम्स कडून मदत घ्यायचे. विच इज वाय इट इज सेड दॅट शर्लॉक होम्स इज द वर्ल्ड्स फर्स्ट कन्सल्टिंग डिटेक्टिव्ह. राईट? ही वॉज व्हेरी गुड ॲट वॉट ही डीड. ही वॉज स्मार्ट, ही वॉज क्लेवर, ही वॉज शार्प, ही वॉज ऑब्जेक्टिव्ह अँड ही वॉज कॅल्क्युलेटिंग. ही न्यू, ही वॉज व्हेरी लॉजिकल. ही न्यू वॉट नीडेड टू बी डन. ही न्यू हाऊ टू रीड अ रूम. He did not let go of anything easily. He found answers and he was very observant, which is why he was able to solve cases. And do you know where Sherlock Holmes lived? That is the setting of this particular story and all the stories in the Sherlock Holmes novel series. It is a very famous landmark. It is a very famous setting when it comes to the Sherlock Holmes world. It is the address or the setting in where these novels are based or where Sherlock Holmes lived is 221B Baker Street, London. 221B Baker Street, London. This is the address. This is the very famous address of Sherlock Holmes. This is where he lived in London. All of these stories are based in London. This particular story that we are going to read today is also based in London, and it starts in the very residence of Sherlock Holmes, which is 221B Baker Street, London. Now, let's move on to the next character, to the next famous character and important character. Dr. John Watson. Dr. John Watson. Dr. John Watson is a medical practitioner. He is a military physician. He has retired from the military and is now pursuing a life as a physician. And he also on several occasions shares quarters with Sherlock Holmes in 221B Baker Street. Right? डॉक्टर जॉन वॉटसन ही व्यक्ती डॉक्टर आहे, फिजिशियन म्हणतात ज्याला, फिजिशियन आहे. आणि दिस पर्टिक्युलर डॉक्टर यूज टू सर्व इन द मिलिटरी. ओके,
And then now he assists, or he is a very good friend of Sherlock Holmes. And another very important thing that you need to write down, please write this down, that the stories that are narrated, right, the Sherlock Holmes stories are narrated by Dr. John Watson. Watson is the narrator of all the Sherlock Holmes stories. He's the biographer and the narrator of the Sherlock Holmes series. And he's a doctor by profession and a very dear friend of Sherlock Holmes. He accompanies Sherlock Holmes whenever there's an investigation or a mystery to solve and gives us a narration about the same. कधी काही मिस्ट्री असेल, कोणता क्राइम सॉल्व्ह करायचा असेल, कसली इन्व्हेस्टिगेशन चालू असेल, तर वॉटसन हा नेहमी शर्लॉक बरोबर जातो, त्याला कंपनी द्यायला, त्याची मदत करायला. बिकॉज रिमेंबर, डॉक्टर वॉटसन इज अ डॉक्टर, राईट? अँड इफ देअर इज अ मिस्ट्री दॅट हॅज अ मर्डर इन इट ऑर समथिंग दॅट रिक्वायर्स मेडिकल असिस्टन्स, डॉक्टर वॉटसन इज ऑलवेज रेडी टू हेल्प, राईट? तो नेहमी त्याला मदत करत असतो, नेहमीच शर्लॉक बरोबर तो असतो. आणि ह्या ज्या स्टोरीज आहेत शर्लॉक होम्सच्या, हे नरेट आपल्याला कोण करत आहे? तर डॉक्टर वॉटसन हे नरेशन करत आहेत. ह्या सगळ्या स्टोरीजचं डॉक्टर वॉटसन हे नरेशन करत आहे. इट इज ऑफन सेड दॅट सर आर्थर कॉनन डॉईल इज अ डॉक्टर हिमसेल्फ, राईट? ही वॉज अ डॉक्टर हिमसेल्फ. सो ही हॅज बेस्ड द कॅरेक्टर ऑफ वॉटसन ऑन हिमसेल्फ. ही वॉज अ डॉक्टर, सो ही हॅड अ थरो नॉलेज अबाउट सायन्स अँड लॉजिक, which is what he has put in his novels as well, which is what he has put in his novels of Sherlock Holmes as well, right? He has made sure that the novels are not just mysteries, but there's logic behind it, they have science behind it, right? So solving these mysteries become even more fun, because sometimes you have to scratch your brains and think about what is going to happen next. So John Watson is one of the important characters and the narrators of the story. Then let's move on to the next character in this specific lesson. John Watson and Sherlock Holmes are repetitive characters. They are the main characters and they are the part of all the novel series, of all the Sherlock Holmes novel series. Then let's move on to Mary Morstan. Mary Morstan, okay? She is a character in this particular novel series that we are going to be reading about, this particular excerpt. She comes as a client. She brings Sherlock a case. She has a mystery she needs to solve. But she doesn't know how to do it. She doesn't know how to solve a mystery. So she comes to Sherlock Holmes with a case and she wants his advice. She wants his help to solve this particular case. So next character hai apla, Mary Morstan sa. Tya character, ti ji character hai, ti Sherlock Holmes kade ek case ghiun yate. Ata Sherlock Holmes he detective hai. Ani te nehmi case solve karat astat. He tila maiti astu. म्हणून ती हा केस घेऊन एक केस घेऊन त्यांच्याकडे येते. तो केस तिला सॉल्व्हच करता येत नसतो, म्हणून तिला शर्लॉक होम्स यांची मदत हवी असते, म्हणून ती त्यांच्याकडे क्लायंट म्हणून हा केस घेऊन येते, बरोबर? आणि हा केस शर्लॉक होम्स आणि वॉटसन सॉल्व्ह करायचा म्हणून प्रयत्न करतात. दे टेक अप द केस अँड दे सॉल्व्ह इट टुगेदर, राईट? देन द नेक्स्ट कॅरेक्टर दॅट वी हॅव is of Thaddeus Sholto. Thaddeus Sholto. Thaddeus Sholto हा ह्या लेसनचा, आपण ज्या वाचणार आहे त्या लेसनचा एक कॅरेक्टर आहे, राईट? ही इज वन ऑफ द कॅरेक्टर्स हू वॉन्ट्स टू हेल्प मेरी मॉर्स्टन इन समथिंग, राईट? वी डू नॉट नो अबाउट वॉट, बट ही इज समबडी हू इज इन्वॉल्व इन द मिस्ट्री सराउंडिंग मेरी मॉर्स्टन. मेरी मॉर्स्टनची जी मिस्ट्री आहे, जो केस तिच्याच्याने सॉल्व्ह होत नाहीये, ज्याच्या मदतीसाठी ती शर्लॉककडे आली आहे, त्या केसमध्ये थॅडियस शॉल्टो हा पण इन्वॉल्व्ड असतो. थॅडियस शॉल्टो हा एक कॅरेक्टर आहे, हा मेन कॅरेक्टर आहे कोणात? ही इज अ मेन कॅरेक्टर इन द मिस्ट्री सराउंडिंग मेरी मॉर्स्टन. देन वी हॅव
Major Sholto. He is the father of Thaddeus Sholto. Then we have Major Morstan. Major Morstan is the father of Mary Morstan. Right? Major Morstan is the father of Mary Morstan. And the mystery involves him as well. The mystery that we are talking about involves him as well. Then we have Jonathan Small. He is also one of the characters who is intertwined in this mysteries. Jonathan Small. हा पण एक कॅरेक्टर आहे जो मेरी मॉर्स्टनच्या केसमध्ये आहे. जो मेरी मॉर्स्टन जी मिस्टीरियस केस घेऊन येते शर्लॉक होम्स कडे, त्या केसमध्ये हा पण एक कॅरेक्टर आहे. काय नाव आहे त्याचं? जॉनथन स्मॉल. ओके, जॉनथन स्मॉल. देन वी हॅव अ कॅरेक्टर कॉल्ड बार्थलोम्यू. ओके, Bartholomew Sholto is the elder brother of Thaddeus Sholto. Okay. Then we have a character called Tonga. He is the companion of Jonathan Small. And is a native tribal from the Andaman Islands. He's a native tribal member from the Andaman Islands. How did he become a companion of Jonathan Small? We will find out as we move ahead with our lesson. Now, it is very important for all of you to remember the characters. Please jot down the names of the characters in your notebook. All right? Because characters play an integral part when it comes to a novel or any written literature. A novel cannot progress ahead without the characters, without specific characterization. Right? Without specific characterization and without the characters doing something. We need to know what the characters are doing. We need to understand what is that they are doing, which will affect the narration as it progresses ahead. आपण एखादी गोष्ट वाचतो, कोणती पण गोष्ट वाचतो, त्या गोष्टीचा जो पाया असतो हा कॅरेक्टर्सवरती असतो. तो कॅरेक्टर्सवरती डिपेंडंट असतो. कॅरेक्टर्समुळेच जे कॅरेक्टर असेल त्यांच्यामुळेच आपली जी स्टोरी असते, जो जी कथा असते, जे नॉवेल आपण वाचत असतो ते पुढे जात असतं. ते कॅरेक्टर्स कसे वागतात, त्या कसल्या हालचाली करतात, ते काय बोलतात, ते कोणाशी बोलतात, त्यांच्या मनात काय चाललंय, ह्या सगळ्यामुळे आपल्याला कळतं की ही स्टोरी पुढे कशी जाणार आहे, पुढे काय होऊ शकतं. आणि म्हणूनच वी कॅन रिलेट टू द नॉवेल. वी कॅन रिलेट टू अ नॉवेल बिकॉज ऑफ द कॅरेक्टर्स. वी ट्राय टू रिलेट टू द कॅरेक्टर्स ॲज द नरेशन प्रोग्रेसेस. नाव वन ऑफ द मेजर थिंग्स अबाउट द शर्लॉक होम्स कॅरेक्टरायझेशन, द ऑल द कॅरेक्टर्स इन द नॉवेल by the author, right? When the author did it, he's very straightforward when it comes to a characters. He's very straightforward in introducing his characters, but also very descriptive. He's straightforwardly descriptive when it comes to a character, right? जेव्हा कधी नवीन कॅरेक्टर आपल्याला इंट्रोड्यूस होतात नॉवेलमध्ये, तर हे जे रायटर आहेत सर आर्थर कॉनन डॉईल, ते एकदम स्ट्रेट फॉरवर्डली आपल्याला त्या कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन करून देतात, ओळख घालून देतात की हे कॅरेक्टर आहे, ह्या कॅरेक्टर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत, ह्याचे हालचाली असे आहेत. आणि हे कळल्यामुळे आपल्याला एक आयडिया येते, राईट? वी गेट अ सिम्पल बेसिक आयडिया अबाउट व्हॉट द कॅरेक्टर इज गोइंग टू डू, अबाउट हाऊ द कॅरेक्टर इज गोइंग टू बिहेव. करेक्ट? नाउ व्हेन इट कम्स टू शर्लॉक होम्स अँड डॉक्टर वॉटसन, दीज टू पीपल हॅव ऑलमोस्ट अपोजिंग कॅरेक्टर्स. Sherlock Holmes on one hand is sharp, objective, straightforward, right? And Watson on the other hand is emotional, he's thoughtful, correct? So they have opposing, warring,
you know, contradictory features, but yet they are best of friends. Both of them need each other's help when it comes to solving mysteries. Sherlock Holmes needs Watson's help whenever it comes to mysteries. So saying that Dr. Watson is just a companion or just a friend of Sherlock Holmes is not quite correct, right? Because both of them are dear friends and almost partners when it comes to solving cases. All right. So let us begin with the story. The excerpt given to you in your textbook is a very small one. They are not telling you the whole story. The whole story is not told to you in this particular excerpt. And nobody likes suspense. We do not like cliffhangers. We do not like suspense, right? Which is why let us understand the summary of this particular lesson before we move on to the reading part, okay? तुम्हाला आता जे तुमच्या पुस्तकात हा जो धडा दिलेला आहे हा त्या स्टोरीचा एक छोटासा भाग आहे म्हणून ही स्टोरी काही पूर्ण त्यांनी तुम्हाला दिलेली नाहीये म्हणून आपल्याला माहिती नाही की ह्या स्टोरीचा एंड कसा होतो बरोबर की नाही आणि कोणाला सस्पेन्स आवडतं कोणाला सस्पेन्स आवडत नाही म्हणून आपण आज काय करणार आहोत आपण ह्या स्टोरीची समरी ऐकणार आहोत समरी आपल्याला कळली आपल्याला आयडिया आली की व्हॉट द स्टोरी इज अबाउट Right? If we have the basic idea about what the story goes like, how it progresses, then we are even more interested in reading the story. When we read about the author, we did get the basic idea that this story has a treasure, a hidden treasure, and a murder. Right? So it is interesting even before it is started. We have a treasure, we have a murder mystery. And we have a famous detective who excels in solving mysteries. Now, let's begin. तर या नॉवेलची सुरुवात कशी होते ही आता आपण बघूयात एक छोटीशी समरी बघूयात म्हणजे आपल्या सगळ्यांना एक आयडिया येईल बेसिक आयडिया आणि मग आपला इंटरेस्ट वाढेल ओके ऑल राईट देन दिस नॉवेल बिगिन्स विथ होम्स talking to Dr. Watson, his physician friend, right? When a lady arrives, a lady named Mary Marston arrives at their door and she wants to talk to Sherlock. She has a case in which she needs his help and advice. She does not know what to do. Right? Sherlock Holmes and Watson, he dogha bolat basele astat. Tevaach tyancha ghari Mary Marston नावाची एक बाई येते काय येते कारण तिच्याकडे एक केस असतो जो ज्याच्यासाठी तिला शर्लॉक होम्सची मदत हवी असते शर्लॉक इज अ व्हेरी फेमस डिटेक्टिव्ह नोन टू ऑल त्याला सगळेच ओळखत असतात म्हणून ती त्याचा सल्ला आणि त्याची मदत घेण्याकरता त्याच्या घरी येते अँड देन शी टेल्स हिम हर स्टोरी शी टेल्स हिम दॅट सम 10 years ago Right, 10 years ago, her father mysteriously disappeared. Right, her father was posted in India. जेव्हा इंडियामध्ये ब्रिटिश रूल करत होते when the British ruled over India, her father, Major Marston, was posted or stationed in India. And he had sent her a telegraph saying in 1878, saying that he will be arriving to London. But before she could meet him, he disappeared and nobody knew where he went. She tried to contact his friend, Major Shalton, but he told her that he did not know anybody. He did not know Major Marston at all. So she never found out about her father and it's been over 10 years since she disappeared. But then later, after a few years, she started receiving letters. She started receiving letters on the same day every year. And in those letters, they weren't ordinary letters. In every letter, there was a pearl. Pratyek varshi, 10 varshapurvi, tiche vadil achanakpane gayab zhale, kuthe tari haravle. Ani tila 10 varsha zhalyanantar suddha ajun patta lagalela navta ki tiche vadil gele tar gele kuthe.
आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी तिला पत्र यायला सुरुवात झाली. आणि त्या पत्रात पत्राच्या ऐवजी एक मोती असायचा, पर्ल. पर्ल म्हणजे मोती. आणि दरवर्षी त्याच दिवशी ऑन द व्हेरी सेम डे शी यूज टू रिसीव्ह द सेम लेटर विथ अ पर्ल इन इट. अँड शी डिड नॉट नो वॉट टू डू और हू वॉज सेंडिंग द पर्ल्स टू हर, राईट. अँड देन शी टेल्स हिम दॅट रिसेंटली शी हॅज रिसीव्ड अ लेटर, शी हॅज रिसीव्ड अ लेटर दॅट हॅज आस्क्ड हर टू कम टू अ सर्टन प्लेस विथ टू फ्रेंड्स. तिला एक पत्र आलंय आत्ताच, एक नुकतंच एक पत्र मिळतं तिला ज्यात त्यांनी लिहिलेलं असतं पाठवणाऱ्या व्यक्तीने की ह्या एखाद्या एका ठिकाणी, पर्टिक्युलर ठिकाणी मला येऊन भेटा तुमच्या दोन मित्रांबरोबर, राईट. सो इज आस्क्ड हर, समबडी हॅज आस्क्ड हर टू कम मीट देम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस ॲट अ गिव्हन टाईम. सो शर्लॉक होम्स इज व्हेरी इंट्रीग्ड, राईट. शर्लॉक होम्सला हा केस आवडतो, ही मिस्ट्री आवडते, आणि तो डिसाईड करतो की तो हा केस घेणार. आणि म्हणून दे डिसाईड टू गो विथ हर टू द प्लेस दॅट वॉज असाइन टू हर, राईट. ज्या जागेवरती तिला भेटायला बोलवलं होतं त्या जागेवरती हे दोघं पण, म्हणजेच शर्लॉक होम्स अँड वॉटसन, तिच्या बरोबर जातात. ती जागा म्हणजे लायसियम थिएटर, लायसियम थिएटर. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना एका गाडीत बसवून एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन जातात. आणि बाहेर खूप अंधार असतो. वेन दे रीच देअर, देअर कॅरेज इज टेकन टू अ सेपरेट प्लेस, राईट. अँड इट इज व्हेरी डार्क आउटसाईड अँड दे डू नॉट नो वेअर दे आर गोईंग. बट शर्लॉक होम्स इज व्हेरी ऑब्झर्वंट. ही नोज वेअर दे आर गोईंग, ही नोज द स्ट्रीट्स दॅट दे आर क्रॉसिंग, ही नोज द रोड्स दॅट दे आर टेकिंग. अँड दे फायनली रीच अ व्हेरी शेडी अँड डार्क प्लेस इन द टाउन, राईट. अ व्हेरी शेडी पार्ट ऑफ द टाउन. वेन दे रीच देअर दे मीट अ मॅन हू रिव्हील्स हिमसेल्फ टू बी थॅडियस शॉल्टन. तिथे पोचल्यानंतर मात्र ते एका माणसाला भेटतात ज्याचं नाव असतं थॅडियस शॉल्टन, राईट. देन थॅडियस शॉल्टन टेल्स मेरी मॉर्स्टन दॅट ही इज द सन ऑफ मेजर शॉल्टन, हु वॉज द फ्रेंड ऑफ मेरीज फादर मेजर मॉर्स्टन. अँड ही ऑल्सो, यु नो, ही ऑल्सो रिग्रेटफुली टेल्स हर, टेल्स मेरी दॅट हर फादर हॅज पास्ड अवे. He passed away in an accident, right? He was accidentally killed because of Major Shalton. Major Shalton mule chukun ticha vadlancha mrutyu zalela asto. Mary Morrison cha vadlancha mrutyu zalela asto 10 varshapurvi. Ani what did Major Shalton do? They were having a fight over a treasure. And then when Mary's father suffers a heart attack and as he falls down, he hits his head. Right? And Major Shalton is very scared. He does not know what to do. So he gets rid of the body, which is how Mary's father mysteriously disappears. Right? Te body lapun taktat. Major Shalton je astat, te Mary Morrison cha vadilanchi, manjej Major Morrison yanchi body lapun taktat. Karan te ghabartat. Tyanna jail madhe jaycha nasto, te ghabartat. Tyanna kalat nahi ki ata kay karaycha. Mhanun te ti body lapun taktat. आणि म्हणून गेली 10 वर्ष कोणालाच पत्ता लागत नसतो की मेजर शॉल्टन, मेजर मॉर्स्टन गेले कुठे. आणि मग थॅडियस टेल्स हर दॅट ऑन हिज डेथ बेड, राईट, ऑन हिज डेथ बेड मेजर शॉल्टन कॉल्ड हिज टू सन्स दॅट इज बार्थोलोम्यू अँड थॅडियस अँड टोल्ड देम दिस एंटायर स्टोरी अँड ऑल्सो टोल्ड देम अबाउट द ट्रेजर दॅट ही गॉट फ्रॉम इंडिया, द आग्रा ट्रेजर, द आग्रा ट्रेजर. ओके, राईट दिस डाऊन, द आग्रा ट्रेजर, बिकॉज दिस ट्रेजर, दिस नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस ट्रेजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बट मेजर शॉल्टन ऑल्सो टेल्स हिज सन्स दॅट ही इज अफ्रेड ऑफ अ वुडन लेगेड मॅन, ऑफ अ मॅन हू हॅज अ वुडन लेग. अँड बिफोर ही कुड टेल देम द लोकेशन ऑफ द हिडन ट्रेजर ही पासेस अवे, राईट. मग ते त्यांना सांगतात, जे मेजर शॉल्टन असतात ते त्यांच्या मुलांना बोलवून सांगतात, ही सगळी स्टोरी सांगतात की असं असं झालं. पण ट्रेजर कुठे लपवलाय ह्याची जागा सांगण्याच्या आतच त्यांचा मृत्यू होतो.
म्हणून या दोन्ही मुलांना कळतच नाही की ट्रेजर नक्की लपवलंय कुठे. बट बार्थोलोम्यू आणि थॅडियस, बार्थोलोम्यू अँड थॅडियस हॅव अ फाईट बिकॉज ऑन द डेथ बेड देअर फादर हॅड इन्स्ट्रक्टेड देम दॅट इफ दे फाईंड द ट्रेजर दे हॅव टू गिव्ह मेरी मॉर्स्टन अ शेअर ॲज वेल. बट बार्थोलोम्यू डज नॉट वॉन्ट दॅट, ही वॉन्ट्स द ट्रेजर ऑल टू हिमसेल्फ. सो थॅडियस लीव्स अँड बिफोर लिव्हिंग ही टेक्स अ चॅपलेट विथ हिम, राईट, ही टेक्स अ चॅपलेट विथ हिम हूज पर्ल्स ही कीप सेंडिंग मेरी एव्हरी इयर, राईट. चॅपलेट म्हणजे काय, वॉट इज अ चॅपलेट, इट्स अ स्ट्रिंग ऑफ बीड्स, इट इज अ स्ट्रिंग ऑफ बीड्स ऑर लाईक अ गार्लेंड, राईट, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स इन दिस सिच्युएशन दॅट कॅन बी वोन ऑन युअर हेड, राईट, इट्स लाईक अ गार्लेंड, स्ट्रिंग ऑफ बीड्स. सो थॅडियस टेक्स दिस चॅपलेट, हेच चॅपलेट जे असतं ज्याच्यात हे मोती असतात तेच मोती तो दरवर्षी मेरीला पत्रांनी पाठवत असतो आणि मग आत्ता तो तिला एक पत्र लिहितो की मला येऊन भेट. अँड देन वेन दे मीट हिम फायनली ही टेल्स हर दॅट ही हॅज अ डाऊट, ही हॅज अन इंक्लिंग दॅट मे बी बार्थोलोम्यू हिज एल्डर ब्रदर नोज वेअर द ट्रेजर इज हिडन, ही नोज एक्झॅक्टली वेअर द ट्रेजर इज हिडन अँड मे बी ही हॅज द ट्रेजर ऑल्सो. सो दे डिसाईड टू गो अँड मीट बार्थोलोम्यू सो दॅट दे कॅन डिस्कस अँड सो दॅट दे कॅन डिस्कस अँड ऑल्सो शेअर द ट्रेजर अमंग्स देमसेल्फ. Now, as all of this is happening, as the narration is progressing, we also come to know that John Watson, right, Sherlock Holmes' mitra, Dr. John Watson, has taken a liking towards Miss Mary Morstan. आतापर्यंत आपल्याला काय कळलं, थॅडियस मग मेरीला सांगतो भेटल्यानंतर की त्याला असं वाटतंय की त्याचा जो भाऊ आहे बार्थोलोम्यू त्याला हे ट्रेजर सापडलेलं असणार आहे, म्हणून तो म्हणतो की आपण त्याला जाऊन भेटूयात, तिथे डिस्कस करूयात आणि ते ट्रेजर तिघांमध्ये वाटून घेऊयात, त्याचे तीन वाटे करूयात आणि आपल्या तिघांमध्ये ते वाटून घेऊयात. बट ॲज द नेरेटिव्ह इज प्रोग्रेसिंग, जॉन वॉटसन जे आहेत त्यांना मेरी मॉर्स्टन ही आवडायला लागलेली आहे. सुरुवातीपासूनच जेव्हा ते तिचं डिस्क्रिप्शन दिलं जातं तेव्हापासूनच त्याला ती आवडायला लागलेली असते. ही लाईक्स द वे शी टॉक्स, द वे शी बिहेव्स, राईट. But when it comes to the treasure, he gets very skeptical, right? He gets very skeptical because he does not want Mary to think that he is, you know, he likes her because of her money, which is why he takes a step back. Moving on, then the group, right, the trio, म्हणजे हे तिघे जण, मेरी, शर्लॉक आणि वॉटसन, along with Thaddeus, now they decide that they will go to Bartholomew's house. So they go to Bartholomew's house to find out about the treasure. When they reach there, when they get to Bartholomew's house, they find the housekeeper there. And the housekeeper informs them that Bartholomew has not come out of his room since the day, right? He has been in his room and the room is locked and she is very worried. She is nervous. She does not know what to do. Right? They finally Bartholomew-cha ghari yetat. Ani tithe aalyavarti tyanna kalto, tyachi ji housekeeper aste, ti tyanna sangte ki Bartholomew ha gele kiti tari velapasun, gele kiti tari tasanpasun kholicha baherach aala nahiye. Kholi banda karun to aatmadhech ahe. Ani asa pahile tar kadhi ghadlela nahiye. Mhanun tila khup kaalji vatat aste. So when these people go there, they open the door, right? They forcefully open the door and find Bartholomew's dead body. Bartholomew is dead. They find his dead body lying there, right? With a poison dart on his neck, right? जेव्हा ते त्याच्या खोलीत दरवाजा उघडून शेवटी पोचतात तेव्हा त्यांना तिथे त्याचं मृत शरीर दिसतं आणि त्याच्या मानेवरती एक विषारी डार्ट असतो. There's a dart on his neck. That is how he died. Now, the room was locked from inside, which is what confuses everybody. They do not know how he was killed or when. But then Sherlock Holmes takes a round about the room, right? He looks at all the things that are present. He tries to look for suspects. He tries to look to see if there is anything missing. He quietly, calmly, very calculatively, you know, assesses and observes the room. And he finds out
some important information that was missed out by the normal people with him, right? By Dr. Watson and Thaddeus. Because what has happened is that when Bartholomew was killed, the police thought that Thaddeus had killed him. So they arrest Thaddeus, right? जेव्हा ते पोहोचतात तेव्हा आतून तर खोली बंद असते. मग बार्थोलोम्यूला मारलं कोणी आणि कसं हे कोणाला कळतच नसतं. आणि पोलीस हे थॅडियसला अरेस्ट करतात. ते थॅडियसला अरेस्ट करतात आणि त्यांना वाटतं की थॅडियसनेच बार्थोलोम्यूचा खून केलेला आहे. म्हणून ते त्याला अरेस्ट करतात. पण शर्लॉक होम्स हा अख्ख्या खोलीचं नीटपणे निरीक्षण करतो, एकदम बारीकीने निरीक्षण करतो आणि मग त्याला काही गोष्टी सापडतात. ही गेट्स सम व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन, राईट? ही फाइंड्स आउट दॅट देअर वर टू पीपल इन्व्हॉल्वड. देअर वर टू पीपल दॅट वर इन्व्हॉल्वड इन दिस पर्टिक्युलर मर्डर. अँड देन वन ऑफ द मॅन इन्व्हॉल्वड हॅड ओनली वन लेग, राईट? द वन लेगेड मॅन. Does this ring a bell? The one-legged man was involved. And the other person was maybe a companion of the one-legged man. So then they decide to follow the trail and find these culprits who have murdered Bartholomew. So they, with the help of scent dogs, they follow the scent and find out that these people have taken a boat and escaped using a boat in the river. And then they need to find the boat. So then Sherlock Holmes uses his Baker Street irregulars. Please write this down. Baker Street irregulars. Baker Street irregulars. Now Baker Street irregulars was Sherlock Holmes' information sector, right? These people were homeless people, street urchins who lived on the streets of London, who lived near the street of Baker Street, right? And these people were Sherlock Holmes' informers. They used to inform him. They were his eyes and ears. So Sherlock Holmes asks them to find out about this boat in which the culprits have escaped. कोणाला काहीच पत्ता लागत नसतो की नक्की ही लोक त्या बोटीत बसून गेली कुठे. म्हणून शर्लॉक होम्स त्याच्या इन्फॉर्मर्सला सांगतो. खबरी, ज्यांना आपण म्हणतो खबरी, अशा खबरीचं नेटवर्क तो चालू करतो आणि त्या खबरींना सांगतो की कुठे जायचं आणि काय करायचं आणि त्यांना ह्या बोटीचा पत्ता लावायला सांगतो. अँड देन इवन दे आर अनेबल टू फाइंड द बोट. इवन दे कॅनॉट फाइंड द बोट. सो शर्लॉक होम्स डिस्गाइसेस हिमसेल्फ अँड गोज इन सर्च ऑफ द बोट. मग शर्लॉक होम्स स्वतःच वेश बदलतो स्वतःचा आणि त्या बोटीचा शोध लावायला निघून जातो. अँड ही इज सक्सेसफुल. He is successful in finding the boat. Okay? He finally finds the boat and the name of the boat is Aurora. Okay? Aurora was the boat on which the culprits, the murderers, escaped after they killed Bartholomew. They chase the boat with the help of the police and finally catch up and catch the culprits, the two culprits, Jonathan Small and his companion Tonga, who apparently is from the Andaman Islands, who's a native of the Andaman Islands, right? So after catching Jonathan Small confesses and finally uncovers the mystery of the treasure. He tells the police and Sherlock Holmes that he had the treasure, he is the one, and with three more people in India, when he was posted in India, right? With three more people, they kill a royal messenger and take the royal treasure which was to be sent to the British for safekeeping. But then the British government finds out about this mystery and he is jailed. That is where he finds Major Sholto and Major Morstan, right? And he asks for their help. But Major Sholto deceives Jonathan Small and takes the treasure for himself. When Jonathan Small finally escapes, he reaches England and tries to find the treasure and ends up killing Bartholomew in that. But then during the chase, they also lose the treasure, right?
So we finally know where the treasure went. We finally know the mystery of the treasure. Okay. So from tomorrow, we will start the reading of this very interesting chapter. Thank you.
Okay, am I audible, all of you? Fine. So this is your EVS lecture, and we will be listening to or we will be studying today pollution, as we have finished the first chapter about human and environment. We will be starting our second chapter, which is pollution. Now, this chapter covers your all types of pollution, and also it gives you a little bit introduction and case studies that we will be going through. So when we say environmental pollution, so environmental pollution is nothing but it is defined as addition or excessive addition of certain materials to physical environment, making it unfit for life. So the excessive addition of a substance. So now that substance can be in any form. It can be solid, it can be liquid, it can be in gaseous form. And it's addition to our environment. So addition in water, addition in the air, addition on land, that will make our environment or the water or the air or the land unfit for life is called as pollution. Or pollution, environmental pollution can also be defined as any undesirable change in your physical, chemical, biological characteristics of any component of the environment. Meaning that environmental pollution is like, you know, if because of addition of any substances or any substance in physical, in solid, liquid or gaseous form into your environment, in the water, in the soil or air, that will alter or it will bring undesirable changes to your water, and that will have some harmful effects on various forms of water, or various that will have some harmful effects on life or property is environmental pollution. For example, you know, addition of plastic in the river leads to alteration of physical chemical conditions of water, and the life in the water also, or the river also hampers. So this is what we call as water pollution. So remember that pollution is defined as addition or excessive addition, meaning addition in large amount of any material that can be in liquid, it can be in solid, or it can be gaseous form into the environment. Now, environment meaning in water, air, or land. And because of the addition of such harmful substances in your environment, it will cause harmful effects to the life and property, or it will make life unfit. So this is called as pollution. Now, since we know what is pollution, and I was talking before that, you know, addition of a substance into your environment, and that will, you know, make desirable, or it will alter the environment, and it will cause harmful effects on environment is called as pollution. Now, what is that substance? Now, that substance is called as a pollutant. Okay. Now, that substance is called as pollutant that will cause pollution in your environment. All right. Now, what is pollutant? Pollutant are the elements, or they are molecules, or they are small particles that are involved in pollution, or they are some small elements that can have some harmful effects on humans, on plants, and also on the environment. So those are pollutants. Now, pollutants, as I told you, can be in liquid form, can be in solid form, or can be in gaseous form. So what are the substances that cause pollution? So those substances that cause pollution are called as pollutants. And if they get exposed to our environment, they can affect humans, they can affect plants, and they can affect your animals as well. Now, your pollutants can be classified as primary pollutants, secondary pollutants, or they can be also categorized as biodegradable pollutants, non-biodegradable pollutants.
Now, when I talk about primary pollutants and or secondary pollutants, so these two pollutants we will study in detail when we study air pollution. But to give you a rough idea, what are primary pollutants? Primary pollutants are nothing but those pollutants when they get like when they are released from sources directly. For example, if carbon dioxide gas is directly released from an industry's chimney into the environment is called as primary pollutant. And then it directly when it gets emitted from the industry's chimney into the environment, it will cause harmful effects to the environment, and that is called as primary pollutant. Whereas secondary pollutant are those pollutants that will combine with the primary pollutant in the atmosphere, and then they will form a third product that is called a secondary pollutant. So a secondary pollutant is not that type of pollutant, you know, when it gets released out of the chimney of an industry or from your silencers of your vehicles, it is not going to cause any harm. It will rather mix with a primary pollutant, form a third product, and that third product is called as a secondary product. But primary product, it gets released directly from the source and causes harmful effects to the environment. But secondary product needs to, like when two primary pollutants interact together, it forms a secondary pollutant and then it will harm the environment. But primary pollutant, it will directly get out from the source or from the chimney of an industry and directly cause harm to the environment. And I spoke about, so these are your first type of pollutants, primary and secondary. Don't worry, we'll learn this in the air pollution when we'll study in detail. But when we talk about secondary the other part of pollutant, I told you the other types of pollutant are biodegradable and non-biodegradable pollutants. Now, the name itself tells that what is a biodegradable pollutant. Now, a biodegradable pollutant is that pollutant, you know, that degrades naturally in your environment and that will cause no harm to the environment is called biodegradable pollutant. For example, your paper, your waste or garbage from your garden, that degrades naturally in the environment. It doesn't require any external application, you know, to degrade. While non-biodegradable pollutants are those pollutants that won't degrade naturally into the environment and they pose a threat to your environment. For example, the biggest non-biodegradable and the most common non-biodegradable pollutant is your plastic. So these are pollutants, and so these are your types of pollutants. Remember that pollutant is a substance, can be liquid, solid, or gaseous. When introduced into the environment in the air, water, or soil, can cause harm to the or can alter the properties of the environment is called pollutant. And pollutants are the reason that cause environmental pollution. We learned about types of pollutants. The first category we learned was primary and secondary pollutant. And we learned also the other type, the biodegradable pollutants and non-biodegradable pollutants. Okay, so when we talk about, so this was our introduction to environmental pollution. Now in your chapter, they have given you types of pollution. They have given you air pollution, land pollution, noise pollution, water pollution, and light pollution. Now one by one, we'll take on this very short. We'll just finish off and from the next lectures, we'll learn it in details about all types of pollution. So the first type of pollution that has been given in your textbook is air pollution. Now, how is air pollution caused? What are the consequences of air pollution? What are the sources of air pollution? This all we are going to study in detail in the next classes. But for today, we'll just learn the gist of every type of pollution. So air pollution. Now, air pollution is caused when your chemicals are released into the air through harmful gases, burning of your fuels, and other byproducts of modern human
life. So for example, you know, chemicals that are released from your industries, chemicals that are released from chemical plants, or smoke that is released from your vehicles, vehicular emissions, burning of biomass. You have seen people, you know, collecting the garbage at one place and burning them. That releases chemicals. So these are the causes of air pollution. And now, because of all of this, the polluted air can cause many respiratory diseases to humans. It is also affecting animals and wildlife. Okay, and it is causing many serious diseases in humans and animals, such as, you know, bronchitis. They have respiratory diseases, they have pulmonary diseases, they have breathing problems, they have asthma. So these are all the respiratory diseases that are caused by breathing such bad air. Okay, so this is about air pollution. Now, when we talk about land pollution is waste materials that are produced by humans. They accumulate on the earth's surface. Now, waste materials meaning, you know, we throw in garbage on the land, such as plastic, that never degrades. So that is going to harm your land. Okay. Other sources of land pollution can be farmers using chemical pesticides. Okay, now this chemical pesticides are very difficult to get broken down naturally into your soil. They degrade the fertility of the soil, and that leads to soil pollution or land pollution. And now this waste that has been littered on the land can be ingested by the animals. It is eaten by the animals. So indirectly, the animals are also harmed. Chemicals which the farmers use to spray on their crops, so that can enter into the soil, and when once entered into the soil, the fertility of the soil is lost. If the fertility of the soil is lost, we can't grow plants on it, and for a farmer, agriculture then becomes difficult. Okay. Also, because of land pollution, your groundwater, the water beneath your ground, also gets polluted because of land pollution. Because all these chemicals, all this waste, it gets leached down into your land, and then it gets mixes with your groundwater, and your groundwater also gets polluted. So this is about land pollution. When you talk about noise pollution is when, you know, humans produce excessive amounts of loud noise. Now, noise during your festivals, noise during, you know, you have some religious programs, when you have excessive noise made by us during Diwali, or, you know, playing loud noise, playing home theaters at your place. That causes noise pollution. Even honking when it is not needed also causes noise pollution. So noise is basically defined as unwanted sound, and human produce excessive amount of loud noise, including, you know, vehicular sources. I told you honking. Then industrial, near the industrial area also there is plenty amount of noise. So this leads to noise pollution. Now, what happens because of excessive noise? Now, due to excessive noise in the environment, it can interfere with animal communication. For example, you know, now this is the season wherein, now in rainy season or before rainy season, the birds, many of the birds, their breeding season begins. So what happens is, you know, because now the birds in our urban area, they are disturbed or distracted because of, you know, industrial noises, like the noise coming from industries or the noise coming from your vehicles. So if, you know, if birds are breeding here in the cities, it really becomes difficult because it's the male birds that they, you know, they attract the females by, you know, singing songs or, you know, producing noise of different kind, or basically they sing songs to, you know, attract the female. But because of all these external disturbances, like the noise from your vehicles or the noise from your industries in your urban areas, their breeding behavior or their communication is hampered, and this is leading to very bad effects on animals. Also, the navigation of animals is affected.
and it affects in hunting too. So this is about noise pollution. When you talk about water pollution, the main cause of water pollution is toxics that are released from the usage of humans, from industrial waste, and they are introduced into our water supplies. So waste that is released from industries, waste that is released from our domestic usage from humans, like humans, you know, bathing near the riversides, washing their animals, the cattle near the rivers, and washing their clothes near the rivers, that leads to what? That leads to release of a lot of toxins into the water, and that leads to water pollution. And once the water is polluted, the aquatic life in the water is hampered, and it's hampered, and a lot of pollution occurs in the water. Also, this water, when is consumed or ingested by humans or animals, a lot of diseases like diarrhea, jaundice, dysentery are some of the diseases that are caused by water pollution. So this. And then the last part of types of pollution is what you have is light pollution. So the light pollution is basically caused by human producing excessive amounts of artificial light. Like, you know, in cities, if you see, you have unnecessarily people have put up hoardings which emit a lot of light, and that really disturbs our eyes. And it disturbs our sleeping cycles. And so it interferes with our natural cycles of light and darkness in the environment. So artificial lights can also confuse nocturnal animals and animals. So like, you know, nocturnal animals like bats. So these bats are active during the night. So they are called as nocturnal animals. So this artificial light, they really confuse them in their migration pattern. They sometimes, you know, they just go and bang to these hoardings, and it's one of the threat. Also, because of excessive light in our cities, the stars in the skies are not visible. Now, the reason behind the stars are not visible is the excessive amount of light that has been put, and because of which the animals, you know, they use with the help of the stars, they navigate. So since, you know, the stars aren't visible because of this artificial lightning, the animals cannot navigate, and animals are at a loss. So every aspect of this pollution, what we discussed, air, land, noise, water, and light. So these types of pollution not only affect humans, but they are also affecting your animals. They are affecting wildlife. They are affecting your biodiversity. So this was just the gist of types of pollution, or I have just, you know, introduced what are the types of pollution. Also, I forgot to tell you when I was talking about light pollution that, you know, it hampers in navigation of animals, or hunting of animals becomes difficult because of this artificial lightning. There's a case study which has been studied in Odisha on olive ridley turtles. Now, these olive ridley turtles have been really hampered by light pollution. So when we study about light pollution, I will be talking about the case study of olive ridley turtles. So it's hampered its migration. A lot of deaths are occurring because of this olive ridley turtles because of light pollution. So these were your types of pollution briefing. Now, when you talk about effects of pollution, the first effect of pollution is your environmental degradation. It degrades your environment. Also, it affects human health. For example, when we were talking about noise pollution, human health is hampered by noise pollution because humans become deaf. There are certain, you know, heart diseases are common
because of noise pollution, pulmonary respiratory disease not caused because of air pollution, then diarrhea, jaundice, the waterborne diseases that are caused by water pollution. Okay, and your biological clock of the body is disturbed because of light pollution. So the pollution affects human health. Global warming is the major issue because of pollution. Rise in temperature that is caused by release of gases through air pollution has increased your temperature of the earth, and that is causing global warming. Infertile land, which is the reason of soil pollution. Excessive use of chemical pesticides and fertilizers that are being seeped into your land are making your soil infertile, and farmers are finding it difficult to tackle the problems of infertile land and can't grow agriculture or can't begin or start with a proper agriculture practice. So effects of pollution includes degradation of environment, human health, global warming, ozone layer depletion, and infertile land. Okay, so this was it. This was just the introduction for pollution, which I have given. We studied what is environmental pollution. We studied about the pollutants. We studied the types of pollutants. We studied types of pollution that you have in brief in your textbook. We studied about that, and we studied the effects of pollution. So in the next classes, in the next following classes in this week, we will every day take one type of pollution and complete it. We learn its causes of, like, for example, we study air pollution for one day, we learn its causes, its effects, and what can we do, or the mitigation, or the measures that we can do to reduce the type of pollution. So see you tomorrow, and thank you.